ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. पनवेल शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या देहरंग गाडेश्वर धरणाने तळ गाठला असून केवळ महिनाभर पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. पनवेल पालिका पाण्याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण MIDC आणि देहरंग धरणावर अवलंबून आहे. यंदाचा उन्हाचा कडाका लक्षात घेता देहरंग धरणाने तळ गाठण्यास सुरुवात केली. केवळ महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा धरणात असल्याची माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. पनवेलपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या देहरंग धरणातून जलवाहिनीद्वारे पुरवठा केला जातो. जलाशयात 3.57 दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. पनवेल शहराला 32 MLD पाण्याची गरज आहे. देहरंग धरणाव्यतिरिक्त इतर तरतुदीसाठी महापालिकेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि MIDC वर अवलंबून राहावे लागते. गतवर्षी MJP कडून 17 MLD पाणी मिळत होते, तर MIDC कडून 5 MLD पाणी मिळते. उर्वरित पाणी देहरंग धरणातून आवश्यकतेनुसार घेतले जात आहे. एप्रिल महिन्यातच देहरंग धरण तळ गाठत असल्याने पनवेलकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. दरवर्षी रहिवाशांच्या रोषाचा महापालिकेला सामना करावा लागत होता. त्यात MJP कडून कामाकरता शटडाऊन घेतला तर टंचाईत आणखीनच भर पडायची. पावसाळा लांबला तर पाण्याचे नियोजन फोल ठरायचे. त्यामुळे MJPचा आधार महत्त्वाचा ठरतो. देहरंग गाडेश्वर धरणाने तळ गाठला असून केवळ महिनाभर पुरेल एवढेच पाणी या धरणामध्ये शिल्लक आहे.